स्वागत आहे तुमचं वाय के डिजिटल मराठीमध्ये मित्रांनो ऑस्मॉस टेक्नॉलॉजी जी कंपनी आहे ती बंद व्हायच्या मार्गावर आलेली आहे त्यांनी हळूहळू आता आपले जे फ्युचर्स आहेत ते बंद करायला सुरुवात केली जसे की के असेल तुम्ही आऊट करू शकत नाही किंवा साईड मेंटेनन्स असेल तुम तुमचं जेवढे पैसे झाले ते क्रिप्टोमध्ये पाठवले जातील असं काहीतरी ते वेगवेगळं सांगतात आपल्याला आता ते जे आहेत ना ते फेज वाईज कंपनी बंद करतात ते कारण एकदम तर एकदम जर केलं ना तर लोकं पॅनिक होतील लोक केस वगैरे करतील लोकांना टेन्शन येईन एवढे पैसे भरले आणि पैसे गेले तर त्याच्यामुळं ते, ते हळूहळू टप्प्याटप्प्याने कंपनी बंद करायला सुरुवात झालेली आता जर एखाद्या व्यक्तीने जर दहा लोकं जॉईन केले तर त्या एका व्यक्तीचा पेमेंट होतो म्हणजे पेआउट निघतो तसंच जर एक लाख लोकांनी दहा लाख लोकांना जर जॉईन करायचं असेल तर त्या एक लाख लोकांचा पेआउट होणार आहे पण एक लाख लोकांनी जर दहा लाख लोकं किंवा आठ लाख लोकं जॉईनच केले नाही तर त्यांचा एक लाख लोकांचा पेआउट कोण करणार आहे कंपनीची काही बँक नाही आहे किंवा कंपनीचा असं काही कंपनीमध्ये खूप सारा पैसा नाही की ते तुम्हाला पे आऊट देतील असंच तर मित्रांनो ह्या ज्या स्टेप असतात जर झालं नाही कंपनीची एक पिरियड चाललेला असतो की त्या मोसममध्ये ती कंपनी चाललेली असते त्यावेळेस जॉईनिंग होत होत्या पण आता जॉईनिंग होत नाही आहे पैसे कुठून देणार ना ते हे कळलं पाय आपल्याला ही जर जॉईनिंग होत नसेल तर आपल्याला पैसे भेटूच शकत नाही असे कोणी उठून तुम्हाला वीस रुपये रोजचे देऊच शकत नाही ना तर ह्या कंपनीचं देखील तसंच आहे ज्यावेळेस ही कंपनी पूर्ण फ्लोमध्ये व्हायरल होत होती तर त्यावेळेस ते पेआउट देत होते आता लोक जॉईन होत नाही तर आऊट कसं का काय देणार जर एक लाख लोकांनी दहा लाख लोकं आणलीच नाही किंवा दहा लाख लोकांनी एक कोटी लोकं आणलीच नाही तर पेआउट कसं काय करणार आहे ते कुठून पेआउट देणार आहे पेआउटच देऊ शकत नाही ना तर मित्रांनो ह्या अशा प्रकारच्या मॉडेलमध्ये हेच होतं असतं जो एक व्यक्ती असतो तो घेऊन येतो आणि पण पैसे आता कंपनीकडे जर कमी पडत असतील तर पैसे देऊच शकत नाही ना ती मग ते असे फेज वाईज कंपनी हळूहळू हळूहळू बंद व्हायच्या कागरीवर येते आता त्यांनी कसं केलं एक 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 स्टेपने ते बंद करत चाललेत ते डायरेक्ट बंद करता येते का नाही करत आहे कारण त्यांना भीती वाटते त्यामुळे ते डायरेक्ट बंद करत नाही आहेत आता जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने किंवा एक हजार लोकांनी दहा हजार लोकांना ॲड केलं तर दहा हजार लोकांचे जेवढे पैसे येणार त्यातले क काही कमिशन जे असतं ते स्वतः कंपनी ठेवते आणि बाकी जेवढे होतं ते दहा लोक जे हजार लोक आहे त्याच्यामध्ये वाटून टाकते तर मित्रांनो हे असंच असतं आता त्यांची जी म्हणजे गोल पहिलं जे फिरत होतं ते खूप फास्ट फिरत होतं आता स्लो फिरतंय म्हणजे आता त्यांचं काय झालं डिक्रीजमध्ये चालले ते डिक्रीजमध्ये चालले त्यामुळे ही पूर्णपणे ऑसमॉसपूर आता पण आता सुद्धा तीच वेळ आलेली आहे पैसेच येत नाही म्हणजे ती देखील आता पॉनची स्कीम झालेली आहे आता लोक जॉईन होत नाही त्यामुळं लोकं जॉईन नाही झाले तर यांचा पेआउट कसं काय होणार पेआउट होत नाही त्यामुळे ह्यांनी आता नवीन कारण शोधून काढले की आम्ही इंटरनॅशनल होतोय आम्ही नवीन आकाशगंगा बनवतो आहे आम्ही नवीन गॅलेक्सीवरचं आम्हाला नाही देशाचं सांभाळलं जात नाही आणि तुम्ही इंटरनॅशनलच्या गोष्टी करता जी तुम्ही साईड बनवली ना ती दहावी बारावीचं सुद्धा भारी बनवतो जर ट्रॅफिक आला त्याच्यावर ती साईड डायरेक्ट हँग होती पुढं प्रोसेसच होत नाही तुम्हाला फक्त काय करायचं होतं एक मनी सर्क्युलर साईड बनवायची होती आणि स्कॅम करायचा होता ह्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायचं नव्हतं तुम्हाला फक्त स्कॅम करण्यासाठी तुम्ही ती वेबसाईट बनवली होती मग तुम्ही पहिलं काय कारण सांगितलं की आऊट होत नाही चार दिवसानंतर तुमचं पे आऊट होईल किंवा वेबसाईट मेंटेनन्समध्ये मग में तुम्ही लोकांना एडच बनवायचं काम केलं तर तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी कारण शोधत गेला की हे असं आहे हे तसं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर अशाच खूप सारे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब